आज महाराष्ट्रभर आजच्या दिवशी आंदोलन सर्व जिल्ह्यांमध्ये होणार आहे आणि आम्ही जितेंद्र आव्हाड साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि आमचे अध्यक्ष सुहासभाई देसाई यांच्या विचाराने आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन राबवत आहोत. या आंदोलनासाठी विषय आहेत दिलेले आपल्याला, ते विषय आपण सर्वांनी पाहतोय. रोज लहान लहान तीन तीन वर्षांच्या मुलींवरती अत्याचार होत आहेत, महिलांच्यावरती अत्याचार होत आहेत. गृहमंत्री डोळे झाकून बसलेले आहेत, महागाई वाढलेली आहे त्याच्यावरती काही बोलायला तयार नाही आहेत. संपूर्ण दौरे संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्यांचे चालू आहेत पण कुठल्याही प्रकारे कशावरतीही वाचा फोडायला तयार नाहीत आणि त्यांना जागं करण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन करतोय. पूर्वी आपण बघितलं आहे दहा तोंडाचा रावण असायचा, सध्याच्या काळामध्ये तीनच तोंडाचा रावण आहे. त्या रावणाचं दफन करण्यासाठी आम्ही इथे आलोय. पण आजचा चांगला दिवस आहे, नवरात्र आहे, सप्तमी आहे, म्हणून कुणाला जाळायचं नाही आम्हाला. पण त्यांच्या भावना आम्ही जाळणार आहोत. त्यांची जी भावना आहे, आम्ही परत महाराष्ट्रामध्ये येऊ आणि परत लोकांच्या जीवाशी खेळू हे जाळण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. त्यांचा जाहीर निषेध करतो. त्यांनी या पुढे तरी आणि गृहमंत्री मुळे कामाचेच नाहीत, गृहमंत्र्यांनी सत्तेवरती बसण्याची त्यांची लायकी नाही. त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे. आज पण आता टी व्हीवरती बातमी दाखवत आहेत, शाळेमधल्या कुठल्या तरी क्लासमधल्या चार वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला आहे. चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? तुम्ही फक्त इलेक्शन आलंय म्हणून तुम्ही आपल्या विभागामध्ये आपल्या विभागांमध्ये कामं करताय, मग ही संरक्षण महिलांचं मुलींचं करणार कोण? हे काम नाही का? हे गृहमंत्र्यांचं काम नाहीये का? मुख्यमंत्र्यांचं काम नाहीये का? हे विचारण्यासाठी आणि लोकांना जाग आणण्यासाठी आम्ही आज राष्ट्रवादी पक्षातर्फे ठाणे शहरात मध्ये हे आंदोलन घेतलेलं आहे. जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे महिला राज्यव्यापी आंदोलन आहे आणि या आंदोलनासाठी आमच्या रोहिणीताई खडसे अध्यक्ष महाराष्ट्राच्या, त्याचप्रमाणे आमचे सुहासभाई देसाई ठाण्याचे अध्यक्ष, सुजाताताई घाट आमच्या महिला अध्यक्ष आणि आमचे जितेंद्रजी आव्हाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हे आंदोलन घेतो. ठाण्यातील सर्व महिला आंदोलन घेत आहे. आज बऱ्याच छोट्या छोट्या मुलींवर अत्याचार होत आहेत, तरी गृहमंत्री गप्प आहेत, त्यांना काही दिसत नाही का? त्यांना समजत नाही का? त्यांनी काही कारवाई करायला हवी. की आमच्या सर्वांचं महिलांचं मत आहे की गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो.